नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आता बातम्या पाहूया विस्ताराने. पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी. विधी सेवा प्राधिकरण फलकाचं पोलीस ठाणे, तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालयामध्ये अनावरण. आता बातमी विस्ताराने. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीनं संपूर्ण देशभर प्लॅन इंडिया कार्यक्रम अंतर्गत विधी सेवा माहितीसाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. याचाच भाग म्हणून नागरिकांना कायदेविषयी सहाय्य कसे मिळविता येईल याची माहिती देणाऱ्या तसेच नागरिकांच्या अधिकाराची माहिती देणाऱ्या फलकाचं अनावरण परंडा तालुका विधी सेवा समितीच्या वतीनं पोलीस ठाणे परंडा, पंचायत समिती, नगर परिषद, तहसील कार्यालय, पोस्ट कार्यालय तसेच ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी करण्यात आले. परंडा पोलीस ठाण्यात आपले अधिकार माहिती फलकाचं अनावरण परंडा न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश कस्तर आयजी महादेव कोळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुका विधी प्राधिकरण समितीचे बी व्ही जाधव, एस सी घोळवे, पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे, पोलीस कॉन्स्टेबल बळी शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल हावले, महिला पोलीस नाईक शोभाना मुल्ला, एएसआय कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल घोळवे, पांडुरंग गवळी, पोलीस कॉन्स्टेबल गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल मोटेगावकर, राम राजे शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल अप्पा माने यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते. तर तहसील कार्यालयात विधी सेवा प्राधिकरण माहिती फलकाचं अनावरण नायब तहसीलदार प्रदीप पाडुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार वाबळे, न्यायविधी विभागाचे गवळी देवा वाघमारे यांची उपस्थिती होती. तर पंचायत समिती येथे न्यायविधी माहिती फलकाचं अनावरण लेखाधिकारी आनंदराजे निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वग्गे जेटी, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी पाकले सीजे, सहायक प्रशासन अधिकारी श्रीमती आर एन कदम, नवले बांधकाम अभियंता यांची उपस्थिती होती. महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.